धुळे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला सत्ता कायम राखण्यात यश मिळालं. नगाव गटातून राम बदाने यांचा विजय झालेला. महाविकास आघाडीचे कडवे आव्हान भारतीय जनता पक्षापुढे असल्यानं अनेक अडचणींना तोंड देत भारतीय जनता पक्षानं आपली सत्ता धुळे जिल्हा परिषदेत कायम राखली. नगाव गटामधून माजी जिल्हा परिषद सदस्य राम बदाणे यांच्यासमोर सागर ज्ञानेश्वर भांबरे यांचं कडवं आव्हान असल्यानं जेवढी सोपी निवडणूक भारतीय जनता पक्षाला वाटत होती तेवढी राहिली नसल्यानं एकेकाळी 8,000 मतदानाचा लीड घेऊन भारतीय जनता पक्ष नगाव गटातून निवडून आले होते. त्या ठिकाणी अवघ्या 2,000 मतांनी राम बदाणे पुन्हा एकदा नगाव गटातून निवडून येऊन आपलं वर्चस्व त्यांनी कायम ठेवलं. त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठी कसरत करावी लागणार हेच या निवडणुकीमधून स्पष्ट होत आहे. हा विषय माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण की नगाव जिल्हा परिषद गटामध्ये काय होतं याच्याकडे संबंध जिल्ह्याचं लक्ष होतं. काँग्रेसने व महाविकास आघाडीने भरपूर प्रयत्न याच्या पहिले 50 वर्षसुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि आता देखील प्रयत्न केले, पण ते प्रत्येक वेळेस अपयशी ठरतात व तोंडघशी पडतात. कारण की नगाव जिल्हा परिषद गटातील जनता कैलासवासी अण्णासाहेब दवापाटलांच्या विचारावर चालणारी आहे व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही इथं लोकांची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. व नगाव जिल्हा परिषद गटाने परत एकदा सिद्ध करून दाखवलं की राम बदानेच्या मागं त्यांनी भक्कमपणाने पाठिंबा दर्शवत मला प्रचंड मतांनी विजयी केलेलं आहे. मी माझ्या नगाव जिल्हा परिषद गटातील संबंध जनता व भारतीय जनता पार्टीचे संबंध धुळे तालुक्याचे संबंध कार्यकर्ते ज्यांनी याच्यासाठी परिश्रम घेतले सगळे कार्यकर्ते त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.